तर आज आपण आलोय बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये. तर मी अंबाजोगाईचा आपण आलोय मुकुंदराज व्हॅली मध्ये. ही समोर दिसते ती आहे मुकुंदराज व्हॅली, आणि याचं नाव मुकुंदराज व्हॅली पडलं कारण की इथे आद्यकवी मुकुंदराज यांनी समाधी घेतली. चला आपण जाऊया आद्यकवी मुकुंदराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. खाली आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला बोर्डवर बरीच माहिती त्यांच्याबद्दल कळते. आद्यकवी मुकुंदराज हे मराठी भाषेतील आद्यकवी होते. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधीच मुकुंदराजांना समाधी घेऊन जवळजवळ 75 वर्ष झाली होती. आद्यकवी मुकुंदराजांनी विवेकसिंधू या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतांवर विवेचन केलेले आपल्याला दिसून येते. परमामृत हाही ग्रंथ मुकुंदराज यांनीच लिहिलेला आहे. शहरामध्ये मुकुंदराज कविता संग्रहालय सुद्धा आहे. ही आहे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी, आणि त्याच्याच समोर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मुकुंदराज व्हॅली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा.